दौंड तालुक्यातील जनता दूधखुळी राहिली नाही, जनतेला किती फसवावं अशी टीका पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन रमेश थोरात यांनी आमदार राहुल कुल यांचे नाव न घेता टीका केली आहे. नमस्कार, मी रमेश थोरात बोलतो आहे. आज तालुक्यामध्ये फिरत असताना गावोगावी आमदार यांनी फार मोठे बोर्ड लावलेले आहेत आणि एवढ्या कोटी तेवढे कोटी असे लिहिलेले आहेत. माझ्या स्वतःच्या गावामध्ये जवळपास 35 कोटीचा बोर्ड त्यांनी टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या गावामध्ये तर एक नाही पैसाही त्यांनी खर्च केलेला नाही आहे. तरीसुद्धा 35 कोटीचा बोर्ड लिहितात आणि तो एक बोर्ड नाही तर 3 बोर्ड त्यांनी टाकलेले आहेत. गावाच्या त्या तिन्ही बाजूनी त्यांनी बोर्ड टाकून एक लोकांची फसवणूक करण्याचा केवढा मोठा प्रयत्न या तालुक्याचे आमदार करतात हे मी जवळून पाहिलेलं आहे. असे अनेक गावामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारचे बोर्ड 35 कोटी, 40 कोटी, 30 कोटी, 20 कोटी हे एवढे जर पैसे एका गावाला आले तर गाव आरशासारखं चकचक करेल एवढी प्रगती गावची होऊ शकते एवढ्या पैशामध्ये. परंतु तुम्हाला सांगतो, फक्त इलेक्शन आले, निवडणूक आली म्हणून लोकांची फसवणूक करण्यासाठी या केलेला हा प्रयोग आहे असं माझं स्पष्ट मत आहे. यापूर्वी PMRDच्या संदर्भामध्ये जी काही 51 गावं येतात त्या गावागावामध्ये सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी की प्रत्येक म्हणजे लाभधारकाकडे जायचं आणि त्याला सांगायचं तुला लगेच 2.5 लाख रुपये मिळून देतो आणि त्यासाठी ताबडतोब तुझा फॉर्म भरून दे. लोकही थोडी भाळतात, गाजराला बोलतात आणि त्यांना वाटतं खरंच 2.5 लाख रुपये मिळतील. परंतु माझी 100% खात्री आहे की तो एवढा विषय सोपा नाही आहे. मी PMRDच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे, त्यांच्याशी सगळी चर्चा केलेली आहे. ती येणे जमीन लागती, PMRDची त्याला मान्यता आणि स्वतःच्या नावावर जमीन पाहिजे, तरच अशा प्रकारचे 2.5 लाख मिळू शकतात. पण ते बी एवढ्या लवकर मिळू शकत नाही, त्याला 6 महिने वर्षभर जाईल आणि म्हणून ही सुद्धा भुलताप आहे आणि लोकांची फार मोठी फसवणूक आहे. अशा प्रकारची फसवणूक आमच्या सारख्या पुढाऱ्यांनी अजिबात करू नये असं मला स्वतःला वाटतं.